भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो कधी नाही बदलना येशू तुला भेटतो कधी नाही बदलना येशू तुला भेटतो आपल्या लोकास भेटण भोजन देणा आपल्या लोकास भेटण भोजन देणा आज पण तुला तृप्त करणा आज पण तुला तृप्त करणा येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो आपल्या लोकास भेटोण रोग सर्व मिठवणा आपल्या लोकास भेटोण रोग सर्व मिठवणा आज पण तुला बर करणा आज पण तुला बर करणा येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो आपल्या लोकास भेटोण अद्भुत करणा आपल्या लोकास भेटोण अद्भुत करणा आज पण तुझ्यात क्रिया करणा आज पण तुझ्यात क्रिया करणा येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो कधी नाही बदलना येशू तुला भेटतो कधी नाही बदलना येशू तुला भेटतो आमचा प्रिय बंधू बहिणींनो येशू ख्रिस्तांच्या नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र परमेश्वर देव बाप्पा, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता पिता, धन्यवाद करतो पिता परमेश्वर. धन्यवाद राजा पिता परमेश्वर. तुमचं वचन म्हणतं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. पिता आम्ही तुझा धन्यवाद करतो राजा पिता, धन्यवाद करतो पिता परमेश्वर. सुंदरशे वेळी तुम्ही आम्हाला एकत्र केलं म्हणून धन्यवाद राजा पिता परमेश्वर. तुम्ही आमच्यामध्ये हात म्हणून धन्यवाद पिता परमेश्वर. पिता आज तुम्ही आमच्याशी बोला पिता, आमचे मन उघडा पिता परमेश्वर, आणि तुमचं वचन आमच्या हृदयावरती लिहिण्यासाठी तुम्ही मदत करा पिता परमेश्वर. त्याला पिता परमेश्वर आम्ही ऐकणारे नाही तर ऐकून क्रिया करणारे बनवा पिता परमेश्वर. तुम्ही असं करणार आहात म्हणून धन्यवाद पिता. पास्टरांद्वारे तुम्ही आमच्याशी बोला पिता परमेश्वर, आमच्या सगळ्यांचे हृदय तुम्ही खोला पिता, आणि तुमच्या वचनाचा साठा आमच्या आतमध्ये होण्यासाठी मदत करा. तुमच्या नावाचा गौरव होऊ द्या. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो पिता, आमेन. प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे, प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे, इकडून तिकडे तिकडून इकडे, इकडून तिकडे तिकडून इकडे, फुरकून उडती चोहीकडे, फुरकून उडती चोही
सगळीकडे सुवार्ता जगवित रे ख्रिस्ता तुझी लेकरे सुवार्ता जगवित रे ख्रिस्ता तुझी लेकरे प्रेमाची ही पाकरे ख्रिस्ता तुझी लेकरे प्रेमाची ही पाकरे ख्रिस्ता तुझी लेकरे एक चफानी क्रूस कंबाची एक चफानी क्रूस कंबाची त्या फांदी वर वसती आमची त्या फांदी वर वसती आमची स्वर्गात आमची घरे ख्रिस्ता तुझी लेकरे स्वर्गात आमची घरे ख्रिस्ता तुझी लेकरे प्रेमाची ही पाकरे ख्रिस्ता तुझी लेकरे प्रेमाची ही पाकरे ख्रिस्ता तुझी लेकरे पाय सुखाच्या मार्गावरती पाय सुखाच्या मार्गावरती जगतो आम्ही वचनावरती जगतो आम्ही वचनावरती हृदयात हर्ष भरे ख्रिस्ता तुझी लेकरे हृदयात हर्ष भरे ख्रिस्ता तुझी लेकरे प्रेमाची ही पाकरे ख्रिस्ता तुझी लेकरे प्रेमाची ही पाकरे ख्रिस्ता तुझी लेकरे हालेलुया आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशू ख्रिस्ताच्या नावाने आमचा नमस्कार अभिनंदन आणि आयुष्य तुला भेटतो कार्यक्रमासाठी तुमचा आराधना आम्ही स्वागत करीत आहोत. देवापा तुम्हाला आजचा संदेश आजच्या प्रार्थना आशीर्वादाच्या करू द्या हे आशीर्वाद असणार. आजच्या वचनात जाऊया तसलोनिकरांचं पहिली पत्री 5:15 फर्स्ट तसलोनियन चॅप्टर 5:15 तसलोनिकरांस पहिली पत्री 5:15 कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकाचे व सर्वांचे चांगले करत राहा. म्हणजे अर्थ काय तुम्हाला कोणी वाईट केलं तर वाईटासाठी वाईट करू नका त्या वाईटाबद्दल तुम्ही चांगले करत राहा. कोणी कोणाचं वाईट करायचं नाही म्हणून जपून राहा. दुसरी गोष्ट नेहमी चांगलं करा ना. नीतीसूत्रे 11:21 म्हणते प्रोवर्ब्स 11:21 नीतीसूत्रे 11:21 दुर्जनाला शिक्षा चुकणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो पण नीतिमानाच्या वंशजाची मुक्तता होईल. तुम्ही नीतिमान राहा चांगलं काम करा. बायबलमध्ये एक गोष्ट पाहत आहे उत्पत्ती 50:20 उत्पत्ती 50:20 जेनेसिस चॅप्टर 50:20 युसुफ नावाचा हा माणूस म्हणतो तुम्ही माझे वाईट योजले पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते. तुम्ही वाईट योजले पण देवाने काय योजले वाईटाबद्दल चांगलं. युसुफाच्या जीवनामध्ये आपण वाचत आहे तो 17 असताना त्याच्या वडिलाबरोबर असता होता आणि वडील त्याच्यावर खूप प्रेम ठेवलं होता. त्याच्यासाठी रंगबेरंगी कपडे घेऊन दिले आणि त्याच्या 11 होते त्यापैकी 10 होते. त्या सर्वांना वाईट वाटले आमचे वडील याच्यावर इतकं प्रेम करतात. सर्व मुलांवर याकूब प्रेम केला होता पण हा मुलगा खूप चांगला आहे म्हणून
याच्यावर जास्त प्रेम, आणखीन त्याची बायको रागेल. शेवटच्या दिवसामध्ये शेवटच्या वेळी याला जन्मले आणि शेवटी जन्मलेला मुलगा होता, जास्त लाड दिली होती. नंतर युसुफाने दोन स्वप्न पाहिलं. एक म्हणतो, मी आपल्या खेतीमध्ये उभा आहे आणि सर्वांच्या धान्याचा बंडल बांधलेला आहे, माझ्या बंडल मध्ये आहे आणि तुमची 11 बंडल ना मला नमस्कार करते. त्यांना राग आला, हे तो आमच्यापेक्षा मोठा होणार का, आम्ही तुझ्या समोर येऊन तुला नमस्कार करणार का, अरे काय समजलास का रे तू, एवढा लहान आहे आणि असं स्वप्न पाहतो. नंतर आणखीन एक स्वप्न त्यांनी पाहिलं, त्याने सांगितलं मी उभा आहे, सूर्य चंद्रमा आणि 11 तारे माझ्यासमोर झुकून दंडवत करतात. हे तुझ्या आई वडील पण तुझ्या समोर झुकणार का, तू एवढा मोठा होणार का. नंतर एक दिवस वडील भाव मेंढ्यांना चारा गेले होते, त्या जंगलामध्ये याला पाठवला, जा भावांना भेटून ये, ते सुखरूप आहेत का विचारून ये. पण जंगलामध्ये एकटा तो आला तर भावांनी आता विचार केला, घरी वडिलाबरोबर होता काय करू शकत नव्हतं, आता एकटा आला याला मारून टाकू, याचं स्वप्न कसं होतं स्वप्न कसं साकार होतं बघूया आपण. आणि त्याला खूप मारले, मारून त्या खड्ड्यामध्ये फेकून दिले मरू दे म्हणून. आणि नंतर तिथून व्यापारी जात होते, इस्माईल व्यापारी, त्यांच्या हाती त्याला 20 चांदीच्या सिक्क्यासाठी त्याला विकून टाकले, भावाला गुलाम म्हणून विटून टाकले. आणि नंतर त्याच्या कपड्यामध्ये बकरीच्या रक्त टाकले आणि वडिलाला सांगितलं, बघा हे तुमच्या मुलाचा कपडा आहे का, बघा आम्ही जंगलामध्ये पाहिलो हे रक्तामध्ये पडलं होतं. तर म्हणला, हा अरे माझ्या मुलगाच्या कपडे आहे बाबा, कोणी जंगली जनावरनी त्याला मारून टाकले, हे माझा मुलगा मेला मेला मेला, वडील रडत आहे. तरी सुद्धा हे लोकांनी खरं सांगितलं नाही, तुमच्या मुलाला मी विकलं म्हणून जपून राहिले. आणि हे झाल्यानंतर 20 वर्षानंतर काय झालं, संपूर्ण जगामध्ये संपूर्ण देशामध्ये दुष्काळ आला आणि मिस्र देशामध्ये युसुफ होता, त्याने राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगून म्हणाला, राजा 7 वर्ष चांगलं किती पिकणार आहे, तुम्ही धान्य साठवून ठेवा, नंतर 7 वर्ष दुष्काळ असणार. तसंच राजाने युसुफाला अधिकार म्हणून नेमलं, युसुफाने सगळं धान्य एकटा करून ठेवलं, साठवून ठेवलं होता. नंतर दुष्काळ आला, सर्व देशातून लोक आले धान्य घ्यायला, कारण कोणाला माहीत नव्हतं दुष्काळ येणार, एवढं दुष्काळ भयंकर होता, खायला काही नाही. याकूब म्हणतो मुलांना बघतो, अरे मिस्र देशामध्ये धान्य आहे, जा आपल्यासाठी घेऊन या. आणि धान्य घ्यायला गेले तिथे राजाच्या सिंहासनमध्ये युसुफ बसलेला आहे. युसुफने भावाला ओळखून घेतला, पण भावाने त्याला तर त्याचे कपडे काढून त्याला काहीतरी चड्डी घालून त्याला पाठवलं असेल, त्या रूपामध्ये भावाला पाहिलं होतं, लहान पाहिलं होता. आणि आता राजा सिंहासन बसलेला आहे, त्याच्यासमोर खाली पडून नमन करताय, हो देवा आम्हाला पण द्या धान्य. युसुफाने ओळखून घेतलं, पहिलं तर रागारागाने बोललं, म्हणून ते लोक म्हणाले, बापरे आपला भावाला आपण मारलं होतं किती, तरी किती भिंती केली आपण ऐकलं नाही, आता बघ सगळं आपल्या अंगावर आले. आणि दुसरं वेळ ते दाणे गेले येताना युसुफाने सांगितलं, मी तुमचा भाव युसुफ आहे, अरे बापरे. आणि चांगलं गेलं, युसुफाने त्यांच्यासाठी एक राज्य दिला, गोसेन राज्य, तिथं सुखरूप त्या वडील सगळे राहत होते. आणि नंतर वयस्कर झाल्यामुळे त्या वडील याकूब वारल्यानंतर आता या भावना काय वाटलं, वडील असताना वडिलाच्या चेहरा पाहून आपल्याला सोडलं, आता तर तो बदला घेणारच बाबा, आपण किती त्याला मारलो, खड्ड्यात फेकलो, विकून टाकलो, तर तो राजा आहे बाबा, काय पण करणार. लोकांना पाठवलं, ओ तुमचे वडील मरण्याच्या अगोदर ना तुमच्या भावांना क्षमा करण्यासाठी सांगितलं. युसुफ म्हणतो, अरे का भेता, त्यांना बोलवलं, ते
ते म्हणतात बाबा आम्ही तुमचं गुलाम आहे, आम्हाला काय करू नका, आम्ही खूप का वाईट केलं. तेव्हा युसुफ म्हणतो अहो तुम्ही वाईट योजले होते पण देवाने काय केलं, ते चांगल्यासाठी केलं ना. तुम्ही मला विकून टाकले, मी इथं आलो कष्ट सोसलो, देवाने मला एवढं मोठं पद दिला, आज तुमच्यासाठी संपूर्ण जगासाठी मी चांगलं काम करत आहे. आज काही किती वेळा आपण म्हणतो त्यांनी मला वाईट केलं, यांनी मला वाईट केलं, याला सोडायचं नाही बाबा. आपल्या पण एक दिवस येणार ना त्याची बदला घ्यायचं, हे मानवाच्या मनाचं हेत होतो. पण देव माणसाच्या मनामध्ये काय असतो, त्याने वाईट केलं तरी आपण चांगलं करायचं, त्याला देव माणूस म्हणतात. साधारण मनुष्य वाईटाला वाईट करतो आणि जनावर काय करतो, तुम्ही चांगलं केलं तर वाईट करणार. सापाला तुम्ही दूध पाजत राहा, त्याला राग आला पटाक मारून टाकणार, दार तुम्हाला मिळाला तुम्ही आवडत तेवढंच. त्याला म्हणतात हे जनावराचा स्वभाव म्हणतात. मानवाचा स्वभाव काय, वाईटाला वाईट चांगल्याला चांगलं. पण देव माणूस कसं, वाईटाला पण चांगलं करणार, चांगल्यासाठी पण चांगलं करणार. तुम्ही कुठल्या याच्यामध्ये, आणि युसुफाला परमेश्वर किती आशीर्वाद दिला. प्रेषितांची कृती आहे 7:10, प्रेषितांची कृती आहे 7:10, Acts 7:10. परंतु परमेश्वराने युसुफाला त्याच्यावरील सर्व संकटातून सोडवले आणि मिसर देशाच्या राजा फारो याच्या दृष्टीने कृपापात्र व ज्ञानी असे केले. म्हणून फारोने राजाने त्याला मिसर देशावर आणि आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले. संपूर्ण देशावर आणि माझ्या राजमहालामध्ये तूच अधिकारी, तू सगळं बघून घे असं दिला, कारण देव त्याच्याबरोबर होता. आज तुम्ही घाबरू नका, तुम्ही व्याकुल होऊ नका, देव तुमच्यासाठी आहे. कोणी तुम्हाला वाईट केलं, देव चांगलं करणार, पण वाईटाबद्दल वाईट तुम्ही करू नका. तुम्ही दुसरा शमूएल 16:12, Second Samuel 16:12, मला होत असलेला उपद्रव कदाचित परमेश्वर पाहिल आणि या शिव्या शापाऐवजी मला चांगलं मोबदला देईल. शिव्या आणि शाप, आता दाऊदाचा मुलगा अब्सलोम त्यांनी लबाड केली आणि देशाचा राजा बनला आणि दाऊदाला तर भीती वाटलं. तो युद्ध केलं तर लोकांमध्ये फूट होईल लोकांमध्ये, कारण राजा आणि त्याचा मुलगा दोघांचे भांडण म्हणजे दोन दिशांमध्ये भांडण ना. लोकांच्या कशाला मरण व्हावं, त्याला आपणच देश सोडून पळून जाऊया. तो देश सोडून पळून गेला आणि तो जंगलामध्ये जास्त असताना सौलाच्या घरातला एक मनुष्य शिमई तिकडे आला आणि तो म्हणतो त्याच्या दाऊदावर दगड फेकला, माटी फेकला, हे तुझं सत्यनाश हो, तू वाईट केलास, सौलाच्या परिवाराला मारून टाकलास, देव तुला बदला घेत आहे. पण दाऊद तर सौलाच्या घरासाठी चांगलं केलं त्यांनी. सौल राजा मेल्यानंतर सुद्धा त्याच्या पोत्या मेहू पोसत आपल्या राजकुमारासाठी बसवला. पण तो एवढा एवढा शिव्या देतो, शाप देतो, तो सत्यनाश हो म्हणतो. आणि दाऊदचे सेनापती दोघं जण म्हणतात एकच मार मारून ते डोकं उडून टाकतो. दाऊद ना गपरा, तो शाप देऊ दे, तो शिव्या देऊ दे, पण देव पाहताना याच्याबद्दल मला चांगलं करणार. हालेलुया. म्हणून नंतर काय झालं, अब्सलोम मेला युद्धामध्ये, दाऊद राजा परत आला, राजा बनला. आता शिमईन पाया पडतो, राजा मला क्षमा करा, मी उलट सुलट बोललो. राजा म्हणतो जा तू मरणार नाही. लोक म्हणतात अरे त्याला कशाला सोडलं, तुम्हाला शिव्या शाप दिले होते. नाही, मी वाईट करणार नाही, देव माझा चांगला आहे, मी चांगलंच करणार. हालेलुया. आणि पहिला शमूएल 24:17, पहिला शमूएल 24:17, First Samuel 24:17. तो दाऊदाला म्हणाला, सौल राजा दाऊदाला बघून म्हणतो
तू माझ्याहून नीतिमान आहेस, तू तर माझ्याशी बलाईने वागलास पण मी तुझ्याशी वाईट वागलो. म्हणजे सौल राजाने दाऊदाला वाईट केलं. दाऊद त्याच्या दामाद होता, त्याचा मुलगा मेघासाठी लग्न करून दिलं. पण एक युद्धामध्ये गोलियात नावाच्या राक्षसाला मारायला कोणी पुढे आले नाही. तो राक्षस सगळ्यासमोर म्हणतो, हे तुमच्यामध्ये कोण वीर आहे? एकटा येऊ दे, मी एकटा आहे ना, माझ्यावर युद्ध करायला पाहिजे. त्यांनी मला मारलं तर आम्ही सुद्धा तुमचे गुलाम होणार. मी त्याला मारलं, तुम्ही सर्व माझ्या गुलाम व्हायला पाहिजे. येता का भांडायला, लढायला येता का? 40 दिवस रोज येऊन लोकांना चिडवायचं, शिव्या द्यायचं. हे मी इतकं शिव्या देऊ, तुम्हाला लाजलं जाणार काय रे? कोणी या ना भांडायला माझ्याबरोबर. दाऊ तर त्याच्या भावांना बघायला, भाव मिलिटरीमध्ये होते ना, फौजीमध्ये. तेव्हा त्यांनी ऐकलं, अरे तो म्हणतो, हा कोण रे असं निंदा करायला तुम्हाला? लोक म्हणतात, याला कोणी मारलं ना, त्याला राजा ना त्याच्या मुलगी देणार, हं, आणि राजा खूप सन्मान देणार, असं का? त्याने म्हटलं, मी जातो त्याला मारतो. लोक म्हणायला लागले, अरे सौल राजा म्हणतो, अरे तो जन्मापासून युद्धवीर आहे, तू तर लहान आहे, तू काय करणार? अहो सोडा ना माझ्याकडे. दाऊद गेला, गोबर घेतला, दगड घेतला, फिरून त्याच्या डोक्यामध्ये मारला. राक्षस खाली पडला, त्याचीच तलवार उचलली, त्याला मारून टाकला. नंतर युद्ध संपला, सगळे घरी येऊ लागले. तर देशाच्या स्त्रियांनी कसं गीत गायली, सौल राजाने 1000 मारले पण दाऊदाने 10,000 मारले. हे गाणे ऐकताच राजाला राग आला, अरे मी राजा आहे, मला फक्त 1000 आणि ते दाऊद लहान मुलगा आहे, त्याला 10,000 का? अरे असं गेलं तर मला उडून टाकणार, त्याला राजा बनणार, आता त्याला सोडायचं नाही. नंतर त्याच्यावर एवढा खार खाल्ला, कुटबी पाहिलं, बाला फेकायचं, त्याला मारायचा प्रयत्न केला, मुलगी बरोबर लग्न करून दिला, पण गरीब माणसं पाठवतो त्याला घेऊन ये, त्याला असंच मारून टाकू. पण दाऊदीने काय वाईट केलं नाही, तो चांगलाच केला. राजाचा बदनाम झाला असता, ते युद्धामध्ये हरला असता, तर त्याच्या बदनामीनं त्याला वाचवलं, चांगलं केलं. नंतर सुद्धा पहिला शामुएल 23:14, फर्स्ट शामुएल 23:14, पहिला शामुएल 23:14, मग दाविद रानातील गड्यामध्ये राहू लागला. तो जीफ नावाच्या रानातील पहाडी देशात प्रदेशात राहिला. सौल त्याचा शोध नित्य, दर दिवस त्याचा शोध करतेस आहे, पण देवाने त्याला त्याच्या हाती लागू दिले नाही. सौल राजा रोज त्याला मारायचा प्रयत्न करतो, 3,000 सैनिक घेऊन फिरतो जंगलामध्ये, दाऊद कुठं सापडणार? दाऊदाला मारून टाकायचं, मारून टाकायचं. मग दाऊद म्हणतो, मी काय वाईट केलं? आता सौल राजाला डोक्यात आला, अरे बापरे मी तर वाईट केलो, पण आज चांगलं करतो. नंतर काय झालं? सौल युद्धामध्ये वारला, देवाने दाऊदाला राजा बनवला. हालेलुया. तुम्ही वाईटासाठी सुद्धा चांगलं करा, वाईटसाठी वाईट करू नका. असं केलं तर देवाचे आशीर्वाद खरोखरच तुम्हाला भेटणार. नीतिवचन सॉरी भज स्तोत्रसंहिता 38:20, स्तोत्रसंहिता 38:20, सॅम्स 38:20, स्तोत्रसंहिता 38:20, जे चांगले आहे ते धरून मी चालतो, म्हणून बऱ्याचे फेड वाईटाने करणारे मला विरोध करतात. काय रोग असं आहे, आपण चांगलं केलं तरी वाईट करतात, पण मी काय करतो, नेहमी जे चांगले आहे ते धरून चालतो. तुम्ही चांगलं काम केलं ना, ज्यांना वाईटच आवडतो ते तुझा विरोध करणार. अरे हा का रे मोठा नीतिमान आहे का, मोठा संत आहे का, असं का करतो? तुम्हाला विरोध करणार. ते विरोध करतात म्हणून तुम्ही चांगलं करणे सोडू नका. शेवटी आपल्या येशू ख्रिस्ताबद्दल मी सांगून संपवतो.
प्रेषितांची कृती 10:38 वचनामध्ये Acts 10:38 प्रेषितांची कृती 10:38 नाझोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. बहा येशू काय केला, सत्कर्मे करत होता आणि जे सैतानाच्या सत्तेखाली बनलेला होता त्या सर्वांना बरे करत फिरला. कारण आमचा येशू ख्रिस्त चांगला परमेश्वर आहे, कोणाला वाईट करत नाही. शेवटी आमच्या पापाकरिता तो बदस्त बोर खिळीला गेला. लोकांनी त्याला खूप मारले, खूप निंदा केले, तो देवाचा पुत्र काय खाली उतरडे, पण सर्व दुःख आमच्यासाठी सहून घेतला. इतके लोक त्याला निंदा केले, त्याने एक पण शब्द सांगितला नाही, कारण तो चांगला परमेश्वर आहे. आज पण काही लोक ख्रिस्ती लोकांचा विरोधी करतात, ख्रिस्ती फादरला मारतात, पण कोणी उलटा मारतात का? नाही, कारण ख्रिस्ती बांधवांच्या मनामध्ये इशू आहे. इशू नेहमी चांगलं करतो. कित्येक वर्ष आपल्या देशामध्ये चांगले कामे केलेले आहेत. आमच्या देशामध्ये मुलींना शिकवायला पाठत नव्हते आणि नवरामेला विधवाला सती आगीमध्ये फेकवत होते. हे सर्व नियम ख्रिस्ती लोक जेव्हा आमच्या देशामध्ये होते हे सर्व नियम तोडले, रद्द केले. सती नाही, मुलींना शाळेत जाऊ दे, त्यांना शिकू दे, ते पण वर येऊ दे, त्यांना देवदास म्हणून विकायचा नाही, त्यांचा पण जीव आहे. म्हणून आमच्या तमिळनाडूमध्ये मुलींसाठी पुष्कळ शाळा कॉलेज त्यांनी सुरू केला आणि पुण्यामध्ये केडगावमध्ये पंडित रमाबाईने मुलींसाठीच ते आश्रम सुरू केला, मुलींसाठी ते शिकवणे सुरू केला आणि मोठा हॉस्पिटल एशियामध्ये मोठा हॉस्पिटल वेलूरमध्ये आहे, ख्रिश्चियन मेडिकल कॉलेज. एवढं स्वस्तामध्ये चांगलं होतो. त्याला आयडा स्कडर म्हणून एक ख्रिस्ती भाईनी ते सुरू केलं. लोकांना चांगलं करायचं, ज्यांच्यामध्ये ख्रिस्त आहे, येशू ख्रिस्त आहे, त्यांच्या मन चांगल्यासाठी असतो. त्यांना तुम्ही मारलं तर तुम्हाला चांगलं करणार, असा स्वभाव येशूचा स्वभाव आहे. कारण देव चांगला आहे, देवाचं मुलं चांगलंच असतात. आज तुमच्या विरुद्ध कोणी वाईट केलं का? पण देव बापा तुम्हाला चांगलं करणार. युसुफाला खड्ड्यातून उचलला, राजा बनवला. दाऊदाला जंगलातून उचलला, महाराजा बनवला. तुमच्या जीवनामध्ये करणार. आणि येशू ख्रिस्ताला एवढं दुःख लोकांनी दिलं, शेवटी येशू ख्रिस्त तिसरा जिवंत उठला. आज जिवंत परमेश्वर आहे आणि स्वर्गामध्ये पित्याच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूला तो बसलेला आहे. तुम्ही चांगलं करत राहा, देवबा तुम्हाला चांगलंच करणार. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, धन्यवाद प्रभू राजा. तुम्ही वाईटासाठी वाईट करू नका, पण तुम्ही नेहमी चांगलं करत राहा, एक दुसऱ्यांना वाईट करू नका. आज शैतान तो वाईट आहे, लोकांच्या मनामध्ये वाईट विचार टाकतो, एकामेका विरुद्ध भांडण सुरू करतो, एकमेकाला मारतात, शांती काढून टाकतो. पण येशू प्रभू तू चांगला आहे आणि चांगलंच करतो, लोकांना चांगलं करत फिरत होता. आज पण प्रभू मी चांगलं करतो, मला वाईट करतात, असं जे पण रडत बसले आहेत प्रभू, ज्याने लोकांना किती पण वाईट करू दे, पण तू त्यांना चांगलं कर आणि चांगला उन्नती दे प्रभू. या जगामध्ये वर आण प्रभू. आमच्या परीक्षा लिहिलेल्या मुलांसाठी प्रार्थना करतो, त्या सर्वांना चांगलं गुण भेटू दे, चांगला मार्क भेटू दे. आणि नवीन शाळेमध्ये भरती व्हायचं आहे, नवीन कॉलेजमध्ये जायचं आहे, आता पण चिंता लागलेली, पण देवाबा सर्व रास्ता मोकळा कर प्रभू. चांगलं करणाऱ्यांना तो वाईट करणाऱ्याला पण चांगलं करतो, तर चांगलं काम करणाऱ्याला आणखीन चांगलं करणारा, सगळ्यांना चांगलं काम कर प्रभू. आणि जे पण आरोग्य रोगी आहे त्यांना आरोग्य दे. आता स्पर्श कर, प्रत्येकांना भरं कर प्रभू राजा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे वाईट आहे सगळं चांगल्यामध्ये बदलून टाक प्रभू.
युसुफा जीवन सगळ्या लोकांनी वाईट केलं, देवापा तू सगळं वाईट चांगल्यासाठी बदलून टाकलं, सर्व चांगलं होऊ दे प्रभू, ते जीवन सुखीचं असू दे। आणि आज पण येशू प्रभू माझ्यासाठी तू जीव दिला, माझ्या पापासाठी माझ्या पापाला क्षमा कर, मला पण आनंद सार्वकालिक जीवन दे असं म्हणणारा प्रत्येकांना पापाच्या क्षमाच्या निषेध दे, आणि त्यांना सुद्धा सार्वकालिक जीवनाचा निषेध दे, स्वर्गाचा निषेध दे, आशीर्वादित कर येशू ख्रिस्ताच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा, आमेन अँड आमेन। गॉड ब्लेस यू, पुन्हा भेटू पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता, आमेन। आमचा पत्ता, बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17। आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833337222 किंवा 9323424695।